गेले बा सिंदुरकर महाराज टीत बसून डोकशाचं टेन्शनच कमी झालं आता झाला विषय मोकळा झाला आता आता कंदिला बोजी जाऊ द्या जे झालं ते झालं आता काही आता त्याचं काही आता गम करत बसू नका हो दोन लाख गेले गेले जाऊ द्या तिकडे काय गम करू नये काय फायदा नाही का दोन लक्ष नेले त्यानं हड्यानं पण मग काय आता बसले आपल्या नाराजी व्यक्त करत गेले गेले आता एरिया आता पंचवीस आपल्या सापडलेले दोन गेले मग काय झालं नाही का तेवढं मन आता कठोर करायला गाणं आपल्याला जाऊ दे आता सरपंच साहेब ते विशेष आता बंद करा गेले गेले आता काय करता गावातलेच आपल्या लोक चुकलेखोर लोक आहेत काही कुणा कोणातरी चुकली गेली त्याला माहिती भेटली सगळी सगळं काम करून टाकलं घर का भेदी लंका ठाय असं काम झालं आपल्या रामपूरचं बोललं गाल डिटेल माहिती भेटली नाही का म्हणजे पूर्ण सपनापासून त्यांना सांगितलं पुढच्यानं समजा त्याला जाऊ दे ना ते विशेष काय काढायला माणसं टेन्शन वाढते मग अशा शेवटी तर आपल्या गावातला कोणतरी जे पता देणार आहे आप दे की आपल्यापैकी कोणी ना कोणीतरी असला पाहिजे ना मग एवढी खडान खडा माहिती पुढच्या म्हणजे काय आहे आता कोणता कोणी शेनी लागेल सांग हो आज ना उद्या लागेल त्याचा काही ना काही शोध होईनच जाऊ दे आता जे झालं ते झालं आता विषय बंद करायचं ना हो चला करा वाटते ते होत काहीतरी खबर नाही का होता भरून आलं वाटतं बा जाऊ दे बा कसे नाही का आपल्यावर याच चला बघा आता साहेब कसं काय उद्या मला प्रकट देणार कसं करता मला काही या वर्षी काही म्हणजे कसं काय करायला पाटील बाबा आले का आता बाबा आले हो कसे तीन वाजता आले तर गावले गेले होते तर मग कसं करता ते भेटून ना तुम्ही कार्यक्रमाचं काय नियोजन आहे कसं काय तर भेटून घ्या मग ते काय भेटायचं असे देवदासला भेटून घ्या तुम्ही कसं काय करायचं काय नाही तर मग कसं तुमच्या बाबाला भेटलं की झालं खर्च तर तुमच्या बाबाच करते कारण प्रगती जाणार पुरा त्यामुळे काही विशेष नाही नाही का हो तसं मग आम्ही आता देवदासला भेटून त्याला घेऊन मग नियोजन सादर करतो चालते ना मग हो बाबाला भेटून घ्या बाबा काय म्हणलं त्या हिशोबाने करून घ्या मग हो चला मग आता घराकडे चालेल जो चला म्हणूनच तुम्हाला फोन केला मी बा उद्याच कसं करता मग आता प्रगत दिनाचा आपल्याला कार्यक्रम चांगला पद्धतशीर करायचा आहे कोणतं काय सामान लागत असे हे ते सगळं नियोजन करा आणि पैसे घेऊन जा चांगला कार्यक्रम थाटामाटात बिलकुल आपला उत्साह साजरा करा पण आम्ही आता कसं आताच झालं झालो शेंदुरकर महाराजला पोहोचून दिला आणि मग देवदासच्या घरी गेलो होता देवदासने एक नवीन विषय काढला मग आता ते काय म्हणते पाहावं तुम्हाला कसं वाटतं देवदासचं काय म्हणणं आहे काय म्हणतो देवदास तू माय काय म्हणणं होतं मोठे पाटील की तुम्ही आतापर्यंत समजा प्रगट दिनाचा खर्च करत गेले हो पण आता मी काय म्हणतो की याच्यातनी तुम्ही एकट्यानच करून बाबा झीतसहीन करा सगळ्या गावाचा कार्यक्रम आहे सगळ्याचा त्याच्यातनी मिळून मिसळून सहकार्य असलं पाहिजे बा खारीचा वाटा काही का असो ना किती काही वर्गणी देऊ पन्नास देव शंभर देव कमी जास्त पडले बा तुम्ही दिले पाहिजे पण लोकांना तुमच्यावर म्हणजे ठेका दे ठेका आहे का तुमच्यावर म्हणून म्हणलं बा संत गजानन महाराजचा प्रगट दिन आहे सर्व सामूहिक असा हा आपला कार्यक्रम झाला पाहिजे म्हणून माय असं म्हणणं आलं की आपण वर्गणी करू आणि वर्गणीच्या माध्यमातून जे काही पैसा जमा होईन ते आणि बाकीचं काय कमी जास्त पडा तर मग तुम्ही आहेच समजा त्याचा विषय नाही काही आम्ही हा अशा पद्धतीनं आपण यावर्षी म्हणलं कार्यक्रम भंडारा ते काय आपला कार्यक्रम साजरा करायचा मंदिर सजावट असो कोणत्या मंडपाचे पैसे असो भाजीपाल्याचे असो किराण्याचे असो सगळे पैसे किती आहे ते काय आहे त्याचा हिशोब करू आणि तेवढी वर्गणी झाली कमी जास्त झाली आपण ॲडजस्टमेंट करून कार्यक्रम करू असं माय म्हणणं होतं बा तसंच होतं पहिले पण काय होती लोक वर्गने देत नाही आता गणपती झाली दुर्गादेवी झाली कितीतरी कार्यक्रम असते मग लोकांचं नसते नसते अशा परिस्थितीत मग आपण असं होतं की बा कोणाला मागणे नको काही नको कार्यक्रम चांगला झाला पाहिजे म्हणून आपण हे नियोजन होतं आतापर्यंतचं म्हणून मी खर्च करू तेच म्हणलं आम्ही की बा आता कसं म्हणजे याच्यातून असा उत्साह बी राहते की बा प्रत्येकानं काहीतरी दिले म्हणजे त्याले त्याचा आपला कार्यक्रम असल्यासारखा वाटते मनापासून काम करते सगळे धावते धुपते म्हणून म्हणलं आपण यावर्षी अशा पद्धतीने करू तर झुंबर मी काय म्हणतो एक पावती बुक घे झाबरू आणि बाकीचे अजून दोन तीन पोट्टे घेऊन गावातून वर्गणी करून घे संध्याकाळपर्यंत जबरदस्ती कोणालाच करायची नाही जे दिले तेवढे घ्यायचे आपले त्यांना आकडा टाकला तेवढं लिहिलं घेतलं कमी जास्त पडेल तर आम्ही हा समजा आम्ही हो चार पाच जणांनी ॲडजस्टमेंट करू झाला विषय काही राहिला नाही तर ठीक आहे मग बाकी आता मग पाय तो काय करायचं कसा किती खर्च येते काय आहे तिथं आताच करून घ्या ना काय किती वर्गणी लागेल बघा काय अंदाज काढून घ्या ना मग किती खर्च येते काय खर्चच कोणता येते मंडपाचा जाता मारती जाता मंडप काही फुकट घ्यायचा नाही कारण कोणाच पासून फुकट घ्यायचा नाही मंडपाचे पाच हजार रुपये देऊन देऊ त्याला पूर्ण तिथचं मंदिराचं सजावट हे ते सगळं लाइटिंग ते पाच हजार आपला किराणा लागल समजा दुकानातला घेऊन घेऊ दहा हजाराचा किराणा लागेल बाकी समजा आपल्या गावाच्या लोकसंख्येनुसार दहा हजाराचा किराणा आणि बाकीचं राहिलंच काय मग आता भाजीपाला ते मग इकडचं समजा जे काय जाईन ते समजा नाही ते मार्केट काय आलो लसण कांदे बाकीची पण झालं लयस लय वीस हजारापर्यंत आपलं समजा खर्च आहे याच्यावर काही जात नाही झालं वीस हजारापर्यंत तुम्ही गहू जेव्हा जे काय लोकं देईन तेवढी जमा करा एकूण टाका आणि हिशोब करून टाका आणि उद्या मग आपण सुरू करून देऊ दे मंडपाचं सांगून देच्यान बसून दे म्हणा बरोबर मग जातो मी पाहते आपल्याजवळ तेच मग घेऊन येतो ना टाकतो मग काही ठीक बरोबर ठीक आहे मग आता चला मग आता येतो मग जाय मग कामं मग मी लाग मग हा शक्य जर घरं सोडू नको कोणत्या सगळेच घराचे समजा जे काय दिले तेवढे घेऊन घ्यायचे जाय मग चालले काय झालं लोकांचे पैसे देणं घेणे झालं सगळं विषय ना तेच म्हणलं तुमची वाटच तू तुम्ही फोन केला म्हणून येतो म्हणून थांबला आम्ही सगळं देणं घेणं सगळं संपलं आपलं मी काय म्हटलं उद्या रविवार आहे आता उद्या प्रगत डीन आमची जरा चांगला कार्यक्रम असते या म्हटलं दोन तीन ठिकाणी बोलाव नाही मी मग आता मी काय येत नाही तुम्ही तुमचं आता काय उद्या तुम्हाला सुट्टी आहे काय टेंशन नाही आहे बाबा खेळा माकडा हातात खोलीत दिल्यावर आता कायचं अडचण काय काय आम्हाला मग या सगळ्या पद्धतीशी राहतात आता नाही नाही तसं काहीच नाही काही बघू अडचण आता तुम्ही असल्यावर आम्हाला काहीच अडचण नाही फक्त विषय असा होता की बाबा आपला बिझनेस वाढला पाहिजे या दृष्टीकोनातून थोडासा एक मुद्दा होता माझव आता कसा काय मुद्दा म्हणजे कोणता मुद्दा मी काय म्हणत होतो आपला बिझनेस वाढायसाठी आपल्याला कसं लोकांशी संपर्क वाढणं आवश्यक आहे की नाही तर रामपूरचा माल आपल्याला बरंच कम्प्युटर राहिला तर मी काय म्हणत होतो यावर्षी आता प्रगती नाही तर प्रगत दिनाचा जे काही खर्च आहे वीस हजार रुपयाची गोष्ट आहे समजा वीस हजारापर्यंत तेवढं काय असते एका दिवसची कमाई नाही तुमची तर मी काय म्हणत होतो तर आपण आपल्यातर्फे जर समजा गावकऱ्याला जर प्रगट दिनाचं जेवण दिलं होतं तेवढंच कसं त्याच्या मनामध्ये आपल्याला हे होईल आणि मलाही जास्त भेटेल आपल्याला असा मला विचार होता बाबा तसे दरवर्षी आमची मोठे पाटीलच खर्च करते मग आता त्यानेच कोण करा नेहमी नेहमी मग मी तेवढा मुद्दा त्याला सांगेन या वर्षी मी खर्च करतो आम्ही समजा घनशा भाऊ हे आमचा ट्रेडर समजा असं म्हटलं जमणार नाही का म्हणजे तुमचंही नाव होते सगळंच पद्धतीवर होती एका मोठी गोष्ट आहे का सांगायचं आहे का हे लाज लाज समोर राहिले तुम्ही मग संत गजानन महाराजसाठी आपण काय 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 हजार रुपये खर्च करणार नाही का आ, आता किती मंदिर आहे ना एक हजार अकराशे बारा चालूच चालू आहे ना आपलं वाटप तर मी काय म्हणत होतो तर तुम्ही शक्यतो रामपूरचे जेवढे बी कास्तकार आहे त्याला मला त्या गावातल्या सगळेच मंडळी आपल्या घनश्याम ट्रेडर्स करून प्रगट दिनाचं जे काय खर्च आयोजनाचा जेवणाचा जे काय असेल ते मला सांगा तुम्ही फोन करून तेवढा खर्च करा आणि चांगला कार्यक्रम उत्साहात साजरा करा तुमच्या गावात <laughs> बस बस तेवढंच म्हणणं आमचं बाकी आमच्या आमच्यासाठी काही नाही पाहिजे झालं मग तुमचंही ना होऊन जाते सगळं पद्धशीर होते आणि मग कापसाचं मग बोलून मी तुम्ही कापसाचा विषय काढून घेतो मग कापस घेता येते उचलत तिचा दोन तीन ट्रकाचा चार ट्रकाचा माल आहे ते वेगळा विषय झाला म्हणा त्याचा काही नाही याच्यात काही समज नाही पण करून टाकायचं मी काही विषय नाही बरं मग आता येता मग तुम्ही या, या, या लवकर करा लागा काम कमी जमला तर याच पूर भांडवल आता नाही का चला बरं ठीक आहे मग येतो मग बॅग मग तुमच्या डोळ्यावर देऊ माझं माझा चेक बुक येते राहत तुमच्या डोळ्यावर द्या त्याचा काही विषय नाही आहे कारण की आता काय काय समोर येत ना तुम्ही राऊत राहतात टाकला आता बाहेरून नाही का नीरा हिंडत राह फक्त तू अभ्यास काहीच करू नको हो ते पहिला पेपर कसा गेला तू आताच गेलो होतो ना ते वर्गणी सुरू आहे म्हणून गेलो होतो मी त्या संघ आता ते पहिला पेपर मराठी झालाय सुपर गेला सोपा होता पेपर त्या दिवसाचा सगळ्या पोट्ट्याने सोपा गेला ती त्याचा काही वादा नाही आता आता बसतो ना दुसरा आता चालू आहे ना अभ्यास चालू आहे ना नाही तर बस चांगला गेला चांगला गेला मग परीक्षेत मार्क पाहिजे तर काहीच नाही तेच म्हणलं काय वर्गणी नाही काय म्हणलं काय वर्गणी जमा करू तुम्ही जमा मी आपल्या याची प्रगत वर्गणी जमा करणं सुरू आहे बराच वेळ झाला आता आले अटपत आले जवळपास म्हणजे वर्गणी कोण आता मोठे पाटील खर्च करत असते ना प्रगत मग या वर्षी कसं काय वर्गणीचं नाही ते या वर्षी कॅन्सल करत ते, ते म्हणे की बा आपल्या सगळ्यांनाच वर्गणी करायची आणि त्याच्यातून पैसे जमा झाले की त्याच्यातून कार्यक्रम करायचा एकट्याच घ्यायचा एवढा खर्च करायचा नाही सर्वाचा जर सहभाग असला तर त्याचा आनंद जास्त असते असं त्याचं म्हणणं आहे तर म्हणून मग ते वर्गणी करून कार्यक्रम करणार आहे मग आली का आपल्याची नेली का मग दिली का काही आपल्याकडे आपल्याकडे अजून यायचेच आहेत मग आता आपण घेतच नाही तर काय येणार आहेत ते मग काय आता आपण कोणत्या वर्षी दिली वर्गणी तुम्ही आता निरामाला चक्र मारायला लावता मग आता येईल ते आपल्याकडे उशिरा पाहिजे असं असं म्हणजे आपल्याकडे आले नाही वर्ग नाही म्हणजे काय समजून करायला म्हणजे चिलर समजून राहिले का म्हणलं ते बस so, असं so, बरोबर पाहू ना वाट पाहतो मी अजून अर्धा घंटा येते का नाही पाहतच मी आता so, बरं ठीक आहे आता बबनेला फोन लावतो तिकडे गेले का नाही पाहतो ना कशाले so, बी बरोबर ठीक आहे जा बस अभ्यासाला बस बाकी कामात न पडतो गट्टी घेणार येणार नाही का मुद्दाम ही येते नाहीत तर यायला वाटे आलेच नाही पाहिजे दाखवतो नाही द्यायला झटका काय वीस हजार आहेत ना घानी समजा आपल्या जोडून बरोबर पाहिजे मी सांगतो येईल काय आहेत फक्त वाट दे मला पहिले हो येते का तर मग सांगतो येईल काय आता पहिले फोन लावते म्हणजे आता बबने आणि कशाला बोला बोस काय म्हणतो हो अध्यक्ष काय म्हणता म्हणला आता कशा मी काय म्हणतो वर्गणी वाले आले का म्हणलं घराकडे आता बबनले फोन लावला तिकडे काय आले नाही म्हणते ते आता माझ्या घरी नाही आले ते आले का हे काय वर्गणीचं काम आता आता ते मोठे पाटील खर्च करत असते या वर्षी करू म्हणता तुम्ही ते घनशा वीस हजार घेतले तुम्ही तुम्ही मोठे पाटील भेटायला म्हणून पण पण हे आता मला माहित हे वर्गणी जमा करून कार्यक्रम करू राहिले मोठे पाटील नाही देऊ राहिले या वर्षी पैसे म्हणलं मग आपलेच पैसे काय घेणार आहेत ते तर त्याने आता वर्गणी जमा करून कार्यक्रम करायचं नियोजन केलेलं आहे म्हणते तर मग आपल्या घरी ते आले नाही विशेष म्हणजे म्हणजे आपल्याला काय हलकर समजून राहिले का ते ते मुद्दा होता मला की बा तुला थे थे का, तो घरी आलते का ते मागाले हो आमच्या इथं नाही आलते का आले का म्हणून आपले दोघांनी आलते बोटी काय सांग आता घर बंद होत मी आता झाली बाहेरून काय सांग आता काय आले होते का नाही काय माहिती पण माझे कुणी आले नाही बा शिवल आलं नाही म्हणलं आपल्या इकडे आलेच नाही बरोबर म्हणजे आलेच नाही समजा आपल्या तिघाच्याच घरी आले नाही वाटते आता भूषण सांगेन सरासरी जवळपास जमा होत आली म्हणजे बर ठीक आहे ठीक आहे ये तू लवकर घरी माझ्या मी काढतो त्याची काय तर काय समजून काय राहिले ये बरं तू बरोबर आलोच मी हा बस दोन मिनिटात आलोस झुलया काय आहे का म्हणलं तुमचं नाटक काय समजून काय राहिलं म्हणून स्वतःला तुम्ही म्हणजे वर्गण्या जमा करून राहिले तुम्ही का आम्हाला काय म्हणजे हिनून राहिले म्हणलं हा काही घरी वर्गण्या करता काही घरी करत ना म्हणजे काय समजून काय राहिले म्हणलं तुम्ही आमच्या तिघाच्या घरी तुम्ही वर्गणीला आले नाही मग आम्ही आता वाट वाटपावा का कुठं पाहायची वर्गणी तयार आहे आमची तुम्ही आमची तर वर्गणी घ्यायला येत नाही म्हणजे काय समजून राहिले म्हणलं स्वतःला शिवलाल भाऊ ते त्यायला माहिती आहे ना वर्गणी घ्यायची नाही बोलायचं नाही आपल्याला बलायची इच्छाच नाही द्यायले असं आहे ते आता यायले काय वाटते का एका कार्यक्रम आहे का जाग जागी कार्यक्रम आहे म्हणलं प्रगत दिनाचे हो किती तरी दानशूर लोक असे दान करून राहिले म्हणलं तुम्ही काय सांगून राहिले का वर्गण्या करून राहिल्या दहावीस रुपये पन्नास रुपये हां चालले जवावर जमा करायला असं आहे ते शिवलाल भाऊ तर सांगा आता काय बोलाव यायले एका वेळेस त्याला दिली नाही हो आता काय बोलाव हे बाबी काय बोललं आमच्या का वर्गणी सरल्या का जमा करणार आता पावती फडले चालते तुम्ही चालू सर आमच्या एकामागे एकामागे हो वर्गडी विषयी त्याचा नाही रे वा म्हणजे आतापर्यंत तुम्ही सगळ्या गावाची वर्गणी केली तुम्ही आमच्या घरी करून नाही आले आता लोक इतकं समजा सहा साडे सहा होऊन सा राहिल तरी हो ना पण तुम्ही कसं आहे वर्गणी देतात कुठे आज लोक गेले का तुम्ही वर्गणी आता हे मग सकाळी संध्याकाळी असंच असेल तुमचं म्हणून असं वाटलं बघा जाऊ सर शेवटी आपण जाऊ गेलं तर गेलं नाही दिलं जायला आमचं गाव असं थोडी आहे जबरदस्ती कोणाच नाही देशान द्याने नका देऊ जेवढं आहे तेवढं करायचं बाकी कमी जास्त पडलं आम्ही म्हणजे तुम्हाला उठायला आम्ही वर्गणी देत नाही म्हणून समजा आमच्या घराकडे फिरकली नाही तुम्ही असं तुमचं म्हणणं म्हणजे येणारही नव्हती तुम्ही बरं ठीक आहे ना तुम्हाला काय वाटते की माणसाची परिस्थिती तशीच राहत असते का, का पहिले आमची परिस्थिती नव्हती आता चांगली परिस्थिती सुधरू राहिली आमची आम्ही देऊ शकतो आम्ही येऊ शकतो माणसाला पुढील कमजोर नाही समजला पाहिजे ते बाकी काही असं मी भेटतो ते देवदासले ते त्याला कोण नियोजन करणार आहे म्हणजे काही घर सोडायचे काही घर हा म्हणजे आम्हाला काय एकटा राहिले तुम्ही भेटतो मी त्याले काय तुम्हीच करता म्हणतो कार्यक्रम एकटा खर्च करू शकतो मला एकटा एकटा उचल तुम्ही पुरा भार तुम्हाला काय वाटायला हे गवून जेवाला जमा करू राहिले तुम्ही बन करा आहे सगळं मी भेटून कुठं आहेत ते काय आहे म्हणतो शिवलाल हो जे झालं ते झालं आता याच्यात काय विषय आहे का आता वर फाडून टाका तुम्ही पावती हा त्याचा काय विषय नाही पावती काय रे हे पावती फक्त पूर्व विकत घेतो मी एकटा त्याचा नाही विषय म्हणले पण आता आमचा अपमान झाला नाही आम्हाला तुम्ही सांगितलं नाही वर्गण घेतली नाही आता मी त्याला भेटतो आणि पूरा कार्यक्रम मिस करतो काय समजलं ना बंद करा ते तुमचे कट्टे किट्टे उचला घरी ठेवून द्या तिथं नेऊन ठेवा तिथं हा तुम्ही काय आता भेटा ते शांतरा घरी आहे ते बसलेले हो जाते ते देवदास भाऊ येते आहेत ते भेटा तुम्ही नहीं भेटू नहीं। नहीं। नहीं मी भेटूनच येतो तिकडे चाललो मी आता त्याचा विशेष नाही आता मी कशा जातो काय पाहत होती ठीक आहे जा तुम्ही कट्टे कट्टेफट्टे ठेवून कर गरज नाही मी एकटाच करत होते घे शकेल काय आता सगळ्या असं वाटलं बघा सगळ्या गावापेडून कार्यक्रम असला कधी आनंद वेगळा असते असं सगळ्याच आलं नाही मग आता वर्ष पाटील सगळा खर्च करते दरवर्षी पण आता या वर्षी नियोजन बदललं आहे ना किंवा वर फेरी करून करायचं आहे तुमच्या घराकडे आम्ही येणार असतो जरा असं झालं समज ना आम्हाला काय आहे तर तुमचे रणनीत्या काय असते तर मग आता दस वेळेला तुम्हाला बलाची इच्छा नव्हती आम्हाला पण तुम्हाला वाटतं बला मार्केट मध्ये जाते हे सांगून दिलं काहीतरी थातूर मातूर असं मनापासून थोडी सांगितलं तुम्ही असे तुम्ही आम्हाला कसे दुर्लक्षित करून त्या संदर्भात भेटतो मी आता काढतो मुद्दा ते ठीक आहे पाहतो काय उद्या प्रगट देण्याचं कार्यक्रम तर आपणच करतो काय समजलं ना द्या ठेवून देट्टी आलो तुम्ही मी म्हणतो एवढं गरम भास करायला लागते तुम्हाला काय झालं काय नेमकं काय म्हणणं काय तुमचं काय घरात काय नाही म्हणजे तुमचे पोट्टी तुम्ही पाठवले वर्गणीले तर मला आपल्या घरी वर्गणी जमा करायला यायला तयार नाही ते काशीनाथच्या मायाभवांच्या घरी म्हणजे कहून बा काय कारण आहे तुम्ही आम्हाला म्हणजे काय चिल्लर समजून राहिले का बाबा आम्ही का वर्गणी दिले नाही का देत नाही का आज लोक काय काय म्हणजे आमचा विषय काय तुम्हाला काय राहिलं सगळ्या खोट्या गोष्टी आहेत येते तर ते मांग झालं असं येतील चालूच आहे ना वर्गणी का झाली थोडी काही विषय तसा नाही ना आमच्या शेतच्या घराच्या वर्गणीत जमा करून नेलेलो काय आमच्या गर्मधार ठेवलं म्हणजे कळून बा आम्हाला येऊ द्यायचं नाही का कार्यक्रम आले असं म्हणणं का तुमचं नाही ना तसं काहीच नाही शिवला तुला वाटून राहिलं बा तसं पण आपण काय आता सगळे गावातले लोक आपण बोलतोच ना आता दस वेळेला तुला बोलावलं नाही सांग सांगा ते बरोबर आहे ना तुम्ही कुठपासून बोलावलं काय आहे तर मग काय आता पोटात एक मोठावर एक कसं आहे तुमचं तर मी काय म्हणत होतो ते बाकी जाऊ द्या आता हो तुम्ही आता जे काही कार्यक्रमाचं आहे ते वर्गण्या करू राहिले अशा गोष्टी हो हे काही करायची गरज नाही आहे हो एकटा दानशूर शिवलाला आहे म्हणलं इथं आम्ही आता जे काय खर्च येईल तुमच्या प्रगट दिनाचा हो किती काय आहे ते मला त्याची लिस्ट द्या तेवढा पूर्ण खर्च मी करणार आहोत आणि पूर्ण गावाले जे काही कार्यक्रमाचा खर्च येईल ते सगळं मी खर्च करणार आहोत शेवटी फिरून तिथं शिवरायला ना आपण मोठे पाटलाले आम्ही कायसाठी सांगितलं की बा तुम्ही खर्च करू नका हो यानं कसं हे आपले कार्यक्रम वाटते आपले चार पैसे गेले म्हणजे आपल्यालाही त्याच्यात काहीतरी उत्साह वाटते नाही बा आपला कार्यक्रम आपल्या घरचा आहे म्हणून म्हणलं हे सगळ्याच्या सह सहभागानुसार कार्यक्रम घ्यायचा आहे याच्यात एकट्याचं कोणाचंच पाहिजे नाही आम्हाला काही असो पण तुमचं असं म्हणणं आहे की आमचं नाव मोठं नाही झालं पाहिजे असं तुमच्या मनात वाटते म्हणून तुम्ही आम्हाला नाही नाही म्हणून राहिले मग आम्ही खर्च करायला तयार असतात आणि तुम्ही आम्हाला कोण ना देत खर्च आमचं नाव मोठं होती म्हणून आम्ही हवना तयार खर्च करायला मग तुम्ही कोण आम्हाला नाही म्हणता आम्ही करतो वर्षी खर्च खर्च म्हणजे करतो तुम्ही काही एक बर कराय खर्च सरपंच आहे सांगा काय कसं करायचे वर्गन कॅन्सल करून टाका वर्गन कॅन्सल आम्ही द्यायला तयार मग शिवलाल भाऊ बिलकुल पूर्ण खर्च करायला तयार आहे मग तुम्ही आता मागे बोलून राहिले म्हणजे आम्हाला की आम्ही काही कमजोर नाही म्हणून पूर्ण खर्च शिवलाल भाऊ करते मला वाटतं कुठं टिपारी दिली आहे ना शंभर टक्के नाही हो घाईशमले ते असं असं बरं बरं ठीक आहे ना मग आम्हाला काय अडचण नाही बस तुम्ही जर खर्च करत असेल तर यायला फोन करून देऊ तुम्ही कॅन्सल करा म्हणतो तो वर्गणी आहे तेवढी राहू द्या जमा कमी जास्त फडी द्याच्या टाकून देऊ तुमच्या याच्यात नाही गरजच नाही आपल्या ह्याच्यातनी कोणाची वर्गणी टाकायची तशीच तुमच्याकडे जमा राहू द्या दुसऱ्या कार्यक्रम खर्च करा पण हे सगळा कार्यक्रम ऐकूनच होईल हा काय मंडपाचा खर्च किती येते भाजीपाल्याचा किराण्याचा किती ते लिस्ट द्या मला लागतो मी कामोकामी बरोबर ठीक आहे ना वीस हजार पकडून घेतो वीस हजार रुपये खर्च येईल सगळा मंडप मारते हे ते सांगून द्या तुम्ही तसं आम्ही सहकार्य करतो काय नाही करा खर्च करा तुम्ही कराल तयार आता मग काय हरकत आहे चला उघडा दुकान तुमचं काय किराणा लागते ते देऊन द्या फटाफट लागतो आम्ही कामा कमी मग आता कसं आपण घेतलं ना अंगावर शिंगाराच बिलकुल मग मामुळं काम नाही आमचं चला मला कशी ना चला मला दुकानदार द्या उघडून दे बरोबर ठीक आहे मग चला ना मग देऊन देतो चला आम्ही धावणार असा सगळे येणार असा म्हणजे आता काही लोकांची वर जमा केली काही लोकांची केली नाही असं काम करून राहिले तुम्ही काम हा तुमचं काय ठरलं नक्की नक्की सांगा तुम्ही काय हा तुम्ही सांगायला तयार नाही असं आहे आहे काही मध्ये काहीमध्ये शिवलाल खर्च करते कोणीमध्ये मोठे पाटील करते का तुमच्या कार्यक्रमाचं त्याच्यासाठी मीटिंग आहे नाही मावशी की बा आता शिवलाल भोजन म्हणणं की बा तुम्ही कोणीच खर्च करा मी करणार माझ्या कोणीच खर्च करायचा नाही सर्व प्रगत दिनाचा खर्च गजान महाराज चे जे काही कार्यक्रम आहेत ते सर्व मंडपापासून तर जेवणा खाना सगळं बिलकुल खर्च मी करणार असं त्याचं म्हणणं आहे तर मग आता याच्यावर काय बोलताय तुमचं काय म्हणणं याच्यात तेच म्हणलं कोणाची काही नाराजी आहे का मी एकटा समर्थ म्हणलं कार्यक्रम करायसाठी कोणाच्या कोणत्याही वर्गणीची गरज नाही आहे कोणाची तर पन्नास शंभर रुपये मागायची काही आवश्यकता नाही आहे शिवलाल फोटो गोटे पूर्ण खर्च करण्यासाठी बाल तयार आहे शिवला जास्त गर्व करू नका चार पैसे आले म्हणजे तू नाही म्हणला संत गजान महाराज म्हणजे बघा त्याचा जन्म कधी याची तिथे मा माहिती नाही म्हणलं लोकांना अचानकच अद्भुतपणे इथं आले होते त्याच्या इथं सस्यात्र झाला इथं प्रगट झाले ती या दिवशी म्हणून हे दिन साजरा केला जाते अशा या विषयी हा खर्च करायला काही गरज नाही म्हणून ते देणार आहे बाबू तारा तेच आहे म्हटलं एका दिवसात दुसऱ्या दिवशी काढून घेते म्हणलं एवढी शक्ती असते देवाजवळ आपल्या म्हणून म्हणलं तुम्हाला गर्व करू नको तीस हजार खर्चा देणारा तेच आहे म्हणलं फक्त आपण घेणार आहे आपण काही देऊ नाही शकत जे आपल्याला देवाकडून मिळते जे आपल्याला सर्व भेटते याचा उपकार शिक म्हणलं जरा सर्व गुणा गोविंद कार्यक्रम करून राहिले करू दे म्हणलं मुकाड सर्वांचा सहभाग असला पाहिजे सर्वांच्या पैशातूनच आपल्याला हा कार्यक्रम करायचा आहे तू इथे वर्ग तास जोड राहू देऊन संत गजानन महाराजांच्या कृपेने आमच्याकडे सगळ्या बरोबर आहे सगळ्या ठीक आहे बरोबर बोलली म्हणलं गुंपाबाई काय शिवलाल हो काही सांगू नको तू आम्ही हे बा बेसनपोई खाऊ हो आमच्या म्हणलं गजान महाराजाला काही अशी लय मोठी अपेक्षा नाही आहे पुरी बुंदीस पाहिजे असं नाही तसं नाही हो तर म्हटलं आमचे साधे बाधे बाबा आहेत तर आम्ही आमच्या परीनं जेवढी वर्ग नेऊन तेवढ्यातच कार्यक्रम करू पण म्हणलं तू कसं आम्हाला मोठेपणा काही शिकू नको हो सगळ्यांना हे बा सर्वांनी आता सूचना आहे सगळ्यांना आपापल्या पद्धतीनं जे काय वर्ग द्या राहिले असून ते आणि उद्याचा कार्यक्रम चांगला करायचा आहे ठीक आहे ठीक आहे म्हणतो सरपंच साहेब चला आता ते आपल्याला तिथं जायचं मारती किर्ती गेला तिकडे चला नाही ठीक आहे आता तुमची इच्छा हजार रुपया वर्ग मी देऊन देतो बाकी सगळं विषय नाही नाही आपल्या सगळ्याच्या मिळून आता कार्यक्रम करून टाकू चुक फुल माफ देणे घेणे हां ठीक आहे चला चला आता हे मॅटर क्लिअर झाला आता सगळ्या गावाच्या लोकांकडून जे शंभर दोनशे रुपये आले त्याच्यातून आपण सर्व साहित्य खरेदी करू आणि व्यवस्थित आपला छान पद्धतीने कार्यक्रम करून टाकू हा हा चला आता ठीक आहे हा मुळा मिटिंग मोठी गँग आता वर येऊन राहिली वाटते बावा अस काश्याच याच्यात असं झुंबऱ्याच बी ह्या याच्यात बरोबर मावलीच एक पोट्टण लायने पटलं सगळे अबाध गुन्हे दिसते मुले अरे बा राहू द्या ना म्हणलं कसं सुद्धा हाय तर राहू द्या ते आमचं आता कसं भजन आहे इथं तुम्ही दांगड इथं हाय ते राहू द्या म्हणलं सुकान जसं आहे तसं घरी जा तुम्ही हा जा बरं ते बाबाला ना जा माऊली भाऊले बोलावून घेऊ लवकर जा घरी जा लावून देऊन राहिलं मनानच आपलं अरे जा ना बावा निघाय तो जा तुमच्या बापाला बोलावना नाही जा भजन आहे म्हणा त्याला तिकडे हे बा संकेत मी काय म्हणलो जायबरोबरची भजन आल्या सगळे हो त्याला आवाज देऊन दे हा हो लवकर घ्यायचा आहे म्हणा उशीर कार्य करता म्हणा ह हो जाय सगळ्याला आवाज देऊन दे हो जाय आता पद्धतशीर मंडप विंडप झाला ना बस आता उद्या काय आपला प्रगत दिन साजरा केला तिकडे नाही ग मन प्रसन्न वाट पण नाही गो एकदम माहोल चला चला कोण राहिला भिंत कार बला बला अर्धा टाइम मग काय कसं काय झुंबर काय सुरू करा म्हणलं काही येत नाही अटिकुन आता काय सोडते लोक दोन आता बला इतके डेण्याबाजीजून याचे बाकीच्या बाजूला काही खरं दिसत नाही गुलच्या ठाय समजा बरोबर करा सर्व हो करा घ्या काही सुरू नाही बरोबर ठीक आहे मग करून देतो पहिलं सुरू नाही

आता म्हणजे ब्रेक घ्यावत का जरा चा सर्व सर्व चाहतो च माहिती थांबा ना बाबा उद्या दोन भजन झाली की तुमच्या बातच आहोत पाडता बाबा तुम्ही थांबा तुम्ही इथं दम नाही घ्या हा कमीत कमी का एक एक झालं पाहिजे मग काय बारा एक वाजे लोक चालते आता हे मग आपलं झालं तिकडे ते बाहेर सुरू आहे मग काय चला द्या पट पट मंद बात ये काळा थांबा 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 ब्रेक फ्रेक काही नाही करा सुरू करा म्हणा तुम्ही म्हणा आता शिवलाल भाऊ नाही का चला शिवलाल भाऊ घ्या म्हणलं पावशी दिवशी घ्या वांगी चिरू लागा म्हणलं आता आपल्यासाठी दिलेला एवढं कोणाला इथं कसं को रिकामं कोणीच नाही इथं सगळे कामं आहे इथं घ्या आणि आपल्या घरची चिरणं सुरू करा बापरे तिथपूस नाही बरोबर बस गेलो की आलो समजा नाही गेलो की आलोच नाही या लागते म्हणलं काय आपला घरचा कार्यक्रम आहे सामाजिक कार्य म्हणलंय तेच म्हणलं संत गजान महाराज प्रगट दिन आहे सगळ्याचा मिळून मिसळून कार्यक्रम असला पाहिजे समजलं जा या लवकर या आता पटकन पंगत बसली पाहिजे जा चला आता असं आमचा गावगाळा आहे म्हटलं आज आहे प्रगट दिन आमच्या इथं आता तुमच्या इथं असं सगळ्याच ठिकाणी आज सुरू आहे म्हणा जिकडे तिकडे काही मावलंच आहे बिलकुल आता सर्वांना प्रगट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता इथंच आमचा विषय संपवतो कारण की टाईम झालेला आहे पाच वाजून राहिले ठीक आहे उद्या भेटू पाच वाजता नवीन विषय घेऊन